मराठवाड्यातले कोरडवाहू शेतकरी आता थोडक्या क्षेत्रावर बागायती पीक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थकारण साधण्याचा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या भोसा गावच्या रामा जाधव यांनी जेमतेम 20 गुंठ्यात दुधी भोपळ्याचं उत्पादन घेत आपलं अर्थकारण साधलंय. जवळपास 2 महिन्यात त्यांनी 70,000 रुपयांचा नफा कमावलाय. तर येत्या 2 महिन्यात आणखी 50,000 रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे. गेल्या सलग 3 वर्षांच्या दुष्काळानंतर शेतीचं नुकसान फारसं भरून येणार नसलं तरी दुधी भोपळ्यानं त्यांना नक्कीच दिलासा मिळालाय. आज आपण त्यांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी परभणी जिल्ह्यात जाणार आहोत. हृदयाची धडधड चांगली ठेवायची असेल तर डॉक्टर तुम्हाला दुधी भोपळ्याचं सेवन करण्याचा सल्ला देतात. तसं पाहिलं तर दुधीची भाजी ही आरोग्यासाठी जास्त फायद्याची आहे. हीच गोष्ट लक्षात घेत परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या भोसा गावच्या रामा जाधव यांनी 20 गुंठ्यात दुधीची लागवड केली आहे. या कामात त्यांना कृषी विद्यापीठात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची तांत्रिक मदतही मिळाली आहे. वडलोपर्यंत जमीन असल्यामुळे मला शेती हा व्यवसाय करणं गरजेचा होता. पण गेले 3 ते 4 वर्षापासून पाणी कमी असल्यामुळं या शेतीमध्ये उत्पन्न फार कमी होत चाललं आहे. मग नंतर मी समजलं काय करता येईल. आणि माझ्याकडे एक बोर असल्यामुळं त्याला पाणी कमी आहे. मग माझे एक मित्र भेटले होते, ते मला म्हणे की भाजीपाला जर व्यवसाय भाजीपाला जर शेतीमध्ये उत्पन्न काढलं तर अजून जास्त कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न निघेल असं त्यांनी सांगितलं. पण हे विचार केल्यानंतर वाटलं काय करावं असं. नंतर एक लक्षात धरून ते म्हणे कदू हा उत्पन्न 12 महिने चालतंय. जाधव यांच्याकडे बोरवेलचं थोडकं पाणी उपलब्ध होतं. यावर त्यांनी उन्हाळ्यातच 20 गुंठ्यात भोपळ्याच्या 80 बियांची लागवड केली. 15 एप्रिल रोजी लागवड केलेल्या दुधीचं त्यांना 25 मे पासून उत्पादन मिळू लागलं. कदू हा पीक लावला जवळपास माझ्याकडे पाणी एप्रिल महिन्यामध्ये काहीच नव्हतं, थोडं होतं. मी ड्रिप केलं, ड्रिप केल्याच्या नंतर 15 एप्रिलला मी हा प्लॉट लावला. लावल्याच्या नंतर माझा 15 एप्रिलच्या नंतर माझा खर्च काहीच नाही, 800 रुपयाच्या पुढ्या होत्या फक्त खर्च केला. आणि त्यावेळेस पैसा कमी असल्यामुळं खत व्यवस्थित वापर नव्हता. नंतर मी खताचा वापर केला, 500 रुपयाचा सुरुवातीला खर्च वापर केला. नंतर तिथून 25 मेमध्ये माझा प्लॉट सुरू झाला. त्यावेळेस मला जवळपास रोजचे 50 किलो कदू निघत होता. पाणी कमी असल्यामुळं 50 वर 7 जूनपर्यंत तेच राहिला कदू. कदूला भाव सुरुवातीला 20 रुपये किलो होता पण माल कमी निघत होता. ते ॲडजस्टमेंट होऊ लागलं. 50 किलो जरी निघालं तरी 20 रुपयाप्रमाणे आपल्याला जवळपास 1,000 रुपये रोजचे येऊ लागले. दुधी भोपळ्याची शेती करण्यासाठी जाधव यांना फारसा खर्च आला नाही. जेमतेम खतं आणि कीडनाशकांचा वापर करत त्यांनी दुधीचं भरघोस उत्पादन घेण्यात यश मिळवलंय. माझं आतापर्यंत उत्पन्न सरासरी 70,000 रुपये झालं. पण माझं जे प्लॉट आहे याची जरा क्वालिटी चांगली असल्यामुळे माझे मित्र कृषी विद्यापीठामधले आले होते, त्यांनी सांगितलं हा प्लॉट आपला जवळपास 3 महिने चालेल. त्यांचं मार्गदर्शनाखाली थोडं चालू आहे माझ्यावालं. तर यावर आता आपण सरासरी जर धरली 1.5 महिन्यामध्ये 70,000 रुपये. अजून 2.5 महिने आपण धरायची सरासरी. 3 महिने जरी नाही चालला प्लॉट तर 2.5 महिने चालेल. तर माझं दररोजचं उत्पन्न 1,500 रुपये असं चालू आहे. आणि यावरती खर्च काहीच नाही, फक्त 800 रुपयाच्या बिया लावल्या आणि याला फवारणीचा खर्च काहीच नाही. आता एक वेळेस फक्त नाग आळीचं प्रमाण वाढलं होतं तर 200 रुपयाच्या औषधामध्ये पूर्ण कव्हर झालं. एक फवारणी झाली, याला खत 10-26 ची एक बॅग सोबत केली होती. आणि नंतर ड्रिप वॉटर मी काही खतं सोडले होते याला. आणि आतापर्यंत खर्च माझा ते सरासरी 1,000 रुपये लावगडी सगळ झाला. आणि खत घालण्याचे 1,100 रुपये आणि 400 रुपये घालण्याचे खत असे 1,500 जवळपास 2,500. आणि खुरपण 2 वेळेस खुरपण केली तर याला 500 रुपये एका खुरपणी झाले, असे 1,000 मिळून 3,500 आतापर्यंत खर्च झाला. रोजचा हे तोडणी खर्च जर धरला तर फक्त 200 रुपये येते एका दिवसाचा. जरी आतापर्यंत जरी आपण 1.5 महिन्यामध्ये जरी धरला तर जवळपास 4,500 खर्च होते. हे 4,500 आणि ते 3,500 जवळपास 8,000 रुपये आतापर्यंत खर्च आला. माझं उत्पन्न 70,000 आलं आहे आतापासून झालेलं आहे माझं. पावसाळ्याचं वातावरण झाल्यानंतर भोपळ्याचं उत्पादन वाढू लागलं. आज जाधव यांना दररोज किमान 1,500 रुपयांचं उत्पन्न हाती येत आहे. ते स्वतः भोपळे विकण्याचं काम करतायत. 7 जूनच्या नंतर माझ्याकडे रोजचा 1 क्विंटल माल निघू लागला 7 जूनच्या नंतर. मग ते 1 क्विंटलच्या जेव्हा माझा 1,500 रुपये क्विंटल भाव चालू लागला. पण त्यावेळेस 1,500 भाव हे थोडा कमी वाटल्यामुळे मी हात विक्रीन जवळपास 2 कॅरेट म्हणजे 40 किलो मी विकत होतो. तेव्हा मला 30 रुपये किलो प्रमाणे जवळपास
800 ते 900 रुपये ते येत होते आणि 1500 रुपये मार्केटमधले येत होते. जवळपास माझा पहिला 10 क्विंटल माल जे झाला ते 20,000 झाला. नंतर 7 जूनच्या नंतर रोजचा मला 1 क्विंटल माल निघायचा, तर मी एक दिवस रोजचं जाणं होत नाही पेरणीच्या योगानं, म्हणून मी एक दिवस आड करून तोडू लागलो. तर मला जवळपास 2.5 ते 2.5 क्विंटल माल निघायचा. असं माझं आतापासून 30 क्विंटलचं जून महिन्यामध्ये टार्गेट झालेलं आहे. अगोदरचं 10 क्विंटल माझा 20,000 झालेलं आहे आणि 20 क्विंटल माझा जवळपास 20,000, म्हणजे असं 60,000 ते 10,000 ठोकर मालाचे असे 70,000 माझे झाले आतापर्यंत. आतापर्यंत जाधव यांना भोपळ्यापासून 70,000 रुपयांचा किमान नफा मिळाला आहे, तर येत्या 2 महिन्यात आणखी 50,000 रुपयांचं उत्पन्न हाती येईल अशी त्यांना अपेक्षा आहे. अंदाजे 1,25,000 रुपयांचा नफा त्यांना 20 गुंठ्यातल्या पिकातून मिळेल अशी अपेक्षा आहे. या शेतीसाठी त्यांना परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तांत्रिक मार्गदर्शनाची मदत मिळाली आहे. सततच्या 3 वर्षातल्या मागच्या दुष्काळामुळे शेतकरी अतिशय होरपळून गेल्यामुळे कृषी विद्यापीठाने काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नेमणूक केलेली आहे शेतकऱ्यांच्या, आणि त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन लाभून शेतकऱ्यांनी काहीतरी वेगळं यावेळी एक्सपेरिमेंट करून त्याच्यामध्ये पिकांमध्ये काय त्यांना नफा वाढवता येईल याकडे लक्ष देण्याचं ठरवलं होतं. आणि 20 गुंठ्यामध्ये यांनी राम जाधव यांनी म्हणजे कद्दूचं पीक घेऊन एक प्रेरणा दिली आहे बाकीच्या शेतकऱ्यांना, असं म्हणायला हरकत नाही. पारंपरिक पीक हे आजकाल सगळीकडेच पाहायला मिळतं, पण त्यामधून जास्त उत्पन्न आणि म्हणजे नफा तेवढा नाही मिळत, कारण पाण्याची कमतरता आणि खर्च बाकीचा खतांचा वगैरे खर्च. पण या सगळ्यांना एक प्रत्युत्तर देत राम जाधव यांनी एक चांगलं प्रेरणा दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. रामा जाधव यांना आपल्या शेती कामामध्ये पत्नीचा मोठा हातभार लागतोय. रामा यांच्या पत्नीला भाजीपाला लागवडीपासून ते पीक काढून मार्केटला पाठवेपर्यंत सगळ्या कामात मोठी मदत करतायत. मालकाकडे दुकान असल्यामुळे कधीच काही शेतात येत नव्हतं, काहीच नव्हतं. नंतर आमच्या मालकानं शेती सुरू केली. शेती केल्यास नंतर दुसरे पिकं घेऊ लागलो तर काहीच पिकामध्ये उरत नव्हतं. मग नंतर पाऊस काळ कमी झाला. पाऊस काळ कमी असल्यामुळं पाणी कमी पडू लागलं. पाणी कमी पडल्याच्या नंतर मग काय करावं म्हणून काहीच म्हणजे सुचवलं नाही. मग नंतर एक दोघांना सांगितलं पाणी कमी असल्यामुळं माळ वाळवा हा व्यवसाय घ्या. नंतर मग काय घ्यावं म्हणून कळलंच नाही. आधी याच्या आधी ह्याच्यामध्ये टमाटे लावले होते. टमाटे या खर्चा पिकामुळं वाया गेले टमाटे. मग नंतर काय करावं म्हणून मग कद्दू हा प्लॉट लावला. कद्दू लावल्याच्या नंतर मग खूप चांगला कद्दूचा माल होऊ लागला. मालकानी आणि मी तोडला तर दररोज 1 क्विंटल माल 2 क्विंटल माल निघू लागला सरास. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं मनोधैर्य खचलंय. अशा परिस्थितीत मनोधैर्य वाढवण्यासाठी परभणी कृषी विद्यापीठानं काही विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करण्यासाठी नेमणूक केली आहे. त्याचे चांगले परिणाम दिसू लागलेत. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शेतकऱ्यांशी असा नियमित संपर्क येऊ लागला तर त्यांच्या शिक्षणाचा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं उपयोग होईल असं म्हणायला हरकत नाही. राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी.